17 एप्रिल 2022 रोजी दिव्य फाउंडेशन नाशिक या सामाजिक संस्थेमार्फत हेदुलीपाडा या खेडेगावातील गावकऱ्यांना आणि लहान मुलांना कपडे व खाऊचं वाटप करण्यात आलं. सर्व कपडे स्वच्छ नीट घडी असलेले आणि व्यवस्थित पॅक केलेले होते. वय वर्ष 2 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसोबत स्त्री पुरुषांसाठी सुद्धा चांगले कपडे उपलब्ध झाले. सर्व मुलांनी आणि ग्रामस्थांनी रांगेत उभे राहून कोणताच गडबड गोंधळ न करता या उपक्रमास सहकार्य केलं. या उपक्रमात दिव्य फाउंडेशनतर्फे श्याम मानकर, सुयक कुलकर्णी, चंद्रशेखर बोराडे, विशाल बर्गे, जगदीश साळवे, योगिता पुंड, अमरेंद्र सिंग, अभिजित अंतापूरकर, अभिजित घाडगे उपस्थित होते. रामदास शिंदे यांचं विशेष सहकार्य लाभलं. त्याबद्दल दिव्य फाउंडेशनतर्फे सुयक कुलकर्णी यांनी आभार मानले व गावासाठी आणि ग्रामस्थांसाठी भविष्यात अजून काही करण्याचं आश्वासन दिलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामदास शिंदे, हेदुलीपाडा.